हॅलो एवरीवन, पूर्णपात्रस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। फ्रेंड्स, आता जवळच गणेशोत्सव येत आहे तर त्यासाठी घराघरामध्ये उकडीचे मोदक बनवले जातात, पण बऱ्याच जणांना टेन्शन येतं की कसं बनवावं, उकड जमेल की नाही, कळ्या जमतील की नाही। या सगळ्याच्या पद्धती मी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये सांगितलेल्या आहेत। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत बाप्पांसाठी। त्यासाठी दोन स्टेप्स असतात, एक तर पारी बनवावी लागते आणि एक म्हणजे स्टफिंग बनवावी लागते। त्यासाठी आपण त्यामध्ये जे फिलिंग भरतो ते आता बनवणार आहोत। मी इथे एक पॅन घेतला आहे, थोडंसं हेवी बॉटमवालाच पॅन घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर खसखस खसखस यावरती लो फ्लेमवरती थोडीशी परतून घ्यायची आहे। खसखस छान परतल्या गेली आहे। त्याचबरोबर मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, 5-6 काजू बारीक कट करून घेतलेले आहेत, बदाम आहेत आणि पिस्ता आहेत। हे सगळं टाकून आता यामध्ये ते पण परतून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे, विदाउट ड्रायफ्रुट्स केलं तरी छानच होतात। प्रत्येक घराघरांमध्ये आता बाप्पाचं आगमन झालं की वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवतात, पण हे उकडीचे मोदक घराघरात केले जातात। आणि त्याचबरोबर मी इथे एक वाटी एक कप होऊन घेतलेलं ओलं नारळ आहे ते घातलंय आणि त्याचबरोबर यामध्ये आता आपण एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे। याबरोबर आपण अर्धा कप यामध्ये किसलेला गुळ घालणार आहोत। मी इथे किसून घेतला आहे, तुम्ही गुळ पावडर देखील घालू शकता। हा थोडासा कलर पिवळा असल्यामुळे आणि हा खूप असं सॉफ्ट गुळ आहे, आपण याला आता असंच साधारण 2 ते 3 मिनिट कंटिन्यू स्टर करून घेऊया, म्हणजे गुळाचा पाक तयार होईल आणि त्याची फिलिंग तयार होईल। बघा, छान गुळाचा पाक झालेला आहे। आता आपल्याला असंच 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवरती याला या खोबऱ्यामधलं वगैरे पाणी पूर्ण जाईपर्यंत असंच आपल्याला होऊ द्यायचं आहे। जास्तही घट्ट नाही होऊ द्यायचं आहे, नाहीतर मग आपलं जे फिलिंग आहे ते घट्ट होतं, मग मोदकमध्ये त्याला त्रास होतो करताना। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, त्याचा पूर्ण त्याच्यामधलं सगळं पाणी हे झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण गॅस बंद करूया आणि लास्टला वेलची पूड घेतलेली आहे मी, ती घालूया। तुम्ही इथे कुठलं इसेन्स पण वापरू शकता, रोज इसेन्स वगैरे, आणि याला असंच थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। आपलं फिलिंग तर रेडी आहे, आता आपण उकड घेऊया। उकड घेण्यासाठी आपण जे 1 कप पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये घालणार आहोत। फ्रेंड्स, एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलंय, म्हणजे 1 कप जर तांदळाचं पीठ घेतलं तर 1 कप पाणी घ्यायचं आहे। थोडंसं कमी झालं तर चालतं, पण जास्त होता कामा नये, नंतरून आपण त्याला पाण्याचा हात लावू शकतो। आणि तांदळाचं पीठ तर ते तुम्ही घरी पण बनवलेलं घेऊ शकता किंवा बाजारामध्ये इझिली भेटून जातं मार्केटमध्ये, स्पेशल तांदळाचं पीठ उकडीचे मोदक करण्यासाठी। आता आपल्याला यामध्ये तूप घालायचंय। जर तुमच्याकडे ताजं जर लोणी असेल तर तेही घालू शकता आणि तूप पण जास्त नाही घालायचं। तूप जर आपल्याकडनं जास्त झालं तर नंतर मोदक फाटतात। त्याचबरोबर मीठ, थोडीशी साखर, म्हणजे हे सगळं छोटं छोटा 1 चमचा टाकलाय मी, आणि त्याचबरोबर अगदी 2 चमचे इथे दूध घालतोय आपण। आणि आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि नंतर पीठ घालायचंय। ते पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण जे 1 कप पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालणार आहोत आणि याला फ्लेम मी लो केलेली आहे एकदम, आणि याला अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचंय। फ्रेंड्स, मी पूर्ण पात्रस किचन मध्ये एक कॉन्टेस्ट ठेवलेला आहे, म्हणजेच एक स्पर्धा ठेवलेली आहे। त्यामध्ये काही नाही, फार विशेष काही नाही करायचंय, तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरचे कुठलाही एखादा पदार्थ घरी बनवायचा आहे, त्याचा एक छानसा फोटो काढायचा आहे आणि तुमच्या फेसबुक किंवा इन्स्टावरती तो अपलोड करायचा आहे आणि त्याचबरोबर मला टॅग करायचा आहे। तर तुम्ही मी इन्स्टा आणि फेसबुकची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या टाकूनच देईल। तर यासाठी 25 तारखेपर्यंत तुम्हाला फोटो टॅग करायचा आहे आणि जे 3 भाग्यवान विजेते असतील त्यांना माझ्याकडून खूप छान आकर्षक गिफ्ट्स मी देणार आहे।
आता आपल्याला यावरती झाकण ठेवून साधारण 1 मिनिट असंच होऊ द्यायचं आहे. फ्लेम जी आहे ती खूप लो आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला असंच 2 ते 3 मिनिट झाकण न काढता असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ते राहिलेलं पण छान शिजून जाईल त्या वाफेवरती. 3 मिनिट झालेले आहे. आता आपल्याला सगळी उकड एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे छान मोठ्या. तुम्ही परातीमध्ये कशा ते काढू शकता. आणि याला गरम गरम असताना एकदम आपल्याला हाताने करता येणार नाही, त्यामुळे एक फुलपात्र किंवा कुठलाही तांब्या वगैरे काही पण घेऊ शकता तुम्ही. त्याला थोडंसं तेल लावायचं आहे, तेल किंवा तूप. आणि त्याला अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. उकड जेवढी छान मिक्स होते, जेवढी छान मळल्या जाते, तेवढेच आपले जे पारी आहे ती सुंदर होते आणि तेवढेच आपले मोदक छान होतात. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला जे स्पर्धेविषयी सांगितलं आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जी रेसिपी बनवाल त्या रेसिपीला त्यामध्ये लिंक टाकायची आहे जेव्हा तुम्ही टॅग कराल तेव्हा. आणि ज्या रेसिपीला किंवा ज्या फोटोला जास्तीत जास्त लाईक येतील त्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत 2 सप्टेंबरला. याला अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, इतकं गरम असल्यामुळे त्याला आपल्याला हाताने करणं शक्य नाही आहे. थोडंसं थंड झाल्यावरती आपण याला हाताने पण मिक्स करून घेणार आहोत. त्याला हात लावण्या इतकं हे थोडंसं कोमट झालं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हाताने खूप मस्त अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर फार कोरडं जर वाटत असेल तुमचं पीठ तर तुम्ही थोडासा इथे पाण्याचा हात लावू शकता अशा पद्धतीने. आणि जास्त पाणी नाही लावायचं आहे आपल्याला इथे. जर आपण पाण्याचं प्रमाण योग्य घेतलं तर पाणी लावायची पण गरज नाही पडत. जेवढं आपण छान मळलं तेवढे आपले मोदकच्या कळ्या ज्या आहेत त्या खूप सुंदर येतात. छानपैकी मी 5 मिनिट मस्त त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे की आपण जे मिक मळलेलं आहे ते व्यवस्थित झालं आहे की नाही. हे बघा, असं करताना जर याला क्रॅक्स नाही पडले जास्त तर आपलं परफेक्ट अशी उकड घेतण्यात आलेली आहे. जर तुम्हाला हे गरम गरम जर नाही घेता आलं तर तुम्ही याला एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून याला मळून घेऊ शकता. तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल मोदक तर इथे बाकीचं सगळं झाकून ठेवायचं आहे आपल्याला राहिलेले. मी आता एवढंच करत आहे. यावरती मी एक ओला कपडा ठेवलेला आहे आणि याला हाताने पण छान मळून घ्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण जे इथे कोरडं तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये याला बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही. आणि आता काय करायचं आहे, एक अंगठा याच्या सेंटरला ठेवायचा आहे आणि एक अंगठ्याने आपल्याला अशा पद्धतीने याची वाटी बनवून घ्यायची आहे. जास्त जाडही नाही बनवायची आणि फार पातळ पण नाही झाली पाहिजे. जास्त जर जाड झाली तर आपल्याला नुसतं पीठ खाल्ल्याचाच फील येतो. आणि जर पातळ झाली तर आपण जेव्हा ते उकडतो मोदक तेव्हा ते फाटून जातात. अशा पद्धतीने आपण वाटी तयार केली आहे. आणि हे बघा, क्रॅक्स जे आहेत ते काठाला कमीत कमी आले पाहिजे. आणि जर आले थोडेसे तर आपण ते या पद्धतीने दाबून असं करून घेऊ शकतो. यामध्ये तर काही आले नाही आहेत जास्त. आणि आता आपल्याला यामध्ये आपण वाटी तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक बोट मध्ये करायचं आहे हा. आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि जेवढ्या जवळजवळ बनवता येतील तुम्हाला तेवढ्या जवळजवळ बनवायच्या आहेत. आणि त्या खालीपर्यंत बनवायच्या आहेत, म्हणजे त्याची डिझाईन छान येते. आणि मध्ये मध्ये जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं इथे तांदूळाचं पीठ लावून घेऊ शकता. हे बघा, आणि हे प्रॅक्टिसनेच येतं. एकदम नवीन करणाऱ्याला लवकर येत नाही. 2 ते 3 वेळेस आपल्याला याची प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा हळूहळू आपल्या कळ्या छान यायला लागतात. छान प्रेस करून घ्यायचं आहे ह्याला, म्हणजे डिझाईन छान येते आपल्या मोदकांची. मी तुम्हाला हे जर नाही म्हणजे जमत नसेल तर मी तुम्हाला एक दुसरी पद्धत पण सांगणार आहे. हे बघा, आणि आता यामध्ये आपण जे स्टफिंग घेतलेलं आहे ते घालणार आहोत. आणि बघा, याला हलक्या हाताने एकदम जवळजवळ आणायचं आहे असं. म्हणजे आपल्या कळ्या पण सुटणार नाहीत अशा पद्धतीने याला करायचं आहे. आणि वरतून एक असा टोक तयार करायचं आहे अशा पद्धतीने.
आता आपण दुसरी पद्धत बघूया, आणि त्याचबरोबर झालेले जे मोदक आहेत त्याला आपण असं झाकून ठेवायचे म्हणजे ते फार कोरडे होणार नाहीत. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर तशाच पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे जशी आपण आधी बनवली होती. आपण इथे एक वाटी तयार केली आहे. आता आपल्याला यामध्ये डायरेक्ट स्टफिंग भरायचं आहे, आणि आपण जसा मोदक करतो तशा पद्धतीने याला मोदक बनवून घ्यायचा आहे. आणि याला आपण नंतर डिझाईन देणार आहोत. आपण मोदकांचा शेप दिलेला आहे, आता कुठला एखादा चमचा किंवा चाकू घेऊ शकता तुम्ही आणि त्याला अशा पद्धतीने जवळजवळ शेप द्यायचा आहे. जर तुम्हाला या कळ्या नाही पाडता आल्या तर हे बघा आपण चमचाने असा केलेला आहे तयार होतो. आता मी एक अजून साच्याने करून दाखवणार आहे तुम्हाला. आपल्याला याच्यातलं थोडं थोडस घ्यायचंय, साचा घ्यायचा आहे. याच्यामध्ये याला थोडस तुपाने किंवा तेलाने ग्रीस करायचंय आणि याला पॅक करायचंय, आणि आपल्याला इथूनच याला फिल करायचंय. थोडं थोडस घेऊन त्याला थोडस हाताला पण तूप लावायचंय. अशा पद्धतीने शेवटपर्यंत करायचंय म्हणजे छान आकार येईल. आपण याला फिल करून घेतलेला आहे सगळ्या साईडनी, आणि आता आपल्याला फिलिंग घ्यायचंय. थोडस याच्यामध्ये भरायचंय, छान प्रेस करायचंय आणि वरती परत अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं. आणि त्याला ओपन केलं की सुंदर असा शेप आपला रेडी होतो. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे मोदक आता बनवून घेऊया. आणि तुमच्याकडून जर समजा जास्त कळ्या नाही पडल्या तर आपण जेव्हा कळ्या पाडणं झाल्या तेव्हा ज्या असतात कळ्या त्यालाच आपण असं एकदा चमच्याने करून घ्यायचं म्हणजे अजून छान दिसतो आपला मोदक. हे सगळे मोदक इथे रेडी आहे. मी इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपल्याकडे स्टीमर नसल्यामुळे आणि सगळ्यांच्याच कडे स्टीमर असतं असं नाही आहे, त्यामुळे मी सगळ्यांना सोपी अशी पद्धत दाखवतीये. यावरती आता आपण अशी एक प्लेट घेणार आहोत. सर्वप्रथम त्यावरती एक ओला रुमाल टाकते मी. ओल्या रुमालावरती आपल्याला स्टीम करायचं आहे. खरं तर याची जर पारंपरिक पद्धत बघितली तर हे हळदीच्या पानावरती वाफवतात, स्टीम करतात, किंवा मग तुम्ही केळीचं पान पण घेऊ शकता. पण मला कुठलंच पाणी ते अवेलेबल झालं नाही, त्यामुळे मी ओल्या कपड्यावरती करते. यामध्ये आता आपल्याला मोदक घालून घ्यायचे आहेत आणि हे कोरडे राहू नये म्हणून यावरती आपल्याला थोडंसं पाणी पाण्याचा शिपका मारायचा आहे. मी तुम्हाला तिन्ही पण पद्धतीने मोदक कसे करायचे हे दाखवलेलं आहे फ्रेंड्स, त्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीने सोयीस्कर पद्धतीने करू शकता. थोडासा पाण्याचा हपका मारून घेतला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 10 ते 12 मिनिट याला स्टीम करून घ्यायचं आहे. 15 मिनिट झालेले आहे. आपण गॅस बंद करूया. छान झालेले आहेत स्टीम आपले मोदक. आता आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून हळूच काढून घ्यायचे. ते जास्त गरम आहेत. हे बघा कपड्यामुळे ते खाली चिकटत पण नाहीत. थोडासा ओला कपडा ठेवावा लागतो आपल्याला. तर फ्रेंड्स आपण छान अशा टिप्स सोबत हे उकडीचे मोदक तयार केलेले आहेत. तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला करताना काहीही अडचणी आल्या तर तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचे उत्तर देण्याचा अवश्य प्रयत्न करेल. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि मी जी पूर्ण बॅटरीज किचनवरती जी स्पर्धा ठेवलेली आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ती बघून अवश्य पार्टिसिपेट करा. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.